कोण आहे ती मुलगी? आरती. तिला सांगितलं, भेटलो, प्रपोजही केला. ती सारखं मला हेच सांगते की आपले स्टेटस मॅच होत नाहीत, आपल्या स्टेटसमध्ये खूप डिफरन्स आहे. मला कल्पना होती, तरी सुद्धा मी काहीही करू शकले नाही. किती मूर्खासारखी वागले मी. मी घरी सांगायला हवं होतं. किमान वेदांत दादाला जरी सांगितलं असतं ना, तर ही वेळच आली नसती. काय झालं? डिस्टर्ब झालीस ना? सारिका का अशी वागते कळत नाही. मला विश्वास बसत नाही. आरती कशाला असं करेन? पण हा विषय असा आहे ना, कोणाला काही विचारू पण शकत नाही. मला एक सांग, तुमच्याकडे कुणालाच याची कल्पना नव्हती? नाही म्हणजे तुला पुसटची शंका सुद्धा नव्हती? नाही, मला नव्हतं माहिती. मी आले विक्रांतला बघून. सार्थक दादाच्या लग्नात रिसीव्ह करायला आला होता विक्रांत. आत्ता क्षणी प्रेमात पडला माझ्या. हे असं नसतं ना ग, बघितलं की कोणी प्रेमात पडतं का? मला असं वाटायचं की लग्न कार्यात चेष्टा मस्करी होतच असते. पण हे सगळं इतकं सिरियस वळण घेईल असं वाटलं नव्हतं. दुसऱ्यासाठी कोणी स्वतःचा जीव पणाला लावत का? हो ना, काहीच समजत नाही. अमूल्य, हा गिल्ट माझ्या मनाला कायम बोचत राहणार. हे बघ, तू असा विचार करू नकोस. अमूल्य, विक्रांतने हे करण्याचं कारण जगाला माहित नसेल, पण मला माझ्या मनाला माहितीये. विक्रांतला काही झालं ना, तर मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. रोज आरशासमोर उभं राहण्याची सुद्धा लाज वाटेल मला. अगं, पण ह्यात तुझी काही चूक नाहीये. चूक बरोबर मला काही माहित नाही अमूल्य. तो आता हॉस्पिटलमध्ये. हे बघ, तू त्याला एकदाही होकार दिलेला नाहीस. मग काय करायचं मी? तू सांग ना, काय करू मी? बोल. म्हणजे मी कसं सांगू तुला? तू नेहमी बडबड करत असतेस ना अमूल्य. सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात ना तुझ्याकडे, सगळे सोल्युशन्स असतात ना. मग बोल ना, सांग, बोल ना. काय बोलू ताई, काय बोलू? मला पण भीती वाटते. हे बघ, दुसऱ्या कुणाच्या बाबतीत घडलं असतं ना, तर मी लगेच बोलले असत. पण आता हे आपल्या घरापर्यंत आलंय. प्रेमात असं होतं असं आपण ऐकून असतो, पण जेव्हा ते आपल्याच बाबतीत आपल्याच घरी घडतं ना, तेव्हा त्याला कसं सामोरं जायला पाहिजे ह्याचा विचार आपण नसतो केलेला. अपघातासारखं आहे. आपला अपघात कधीच होणार नाही असं कायम वाटत असतं आपल्याला. लग्नात मी त्याच्याशी बरं वागले. त्याचं बोलणं वागणं सगळं लाईटली घेतलं. पण मग ह्या सगळ्याचा त्याने एवढा विपर्यास का केला? तुला सुद्धा असं वाटायचं ना की तो माझ्या मागे लागलाय. तू सुद्धा मला येता जाता चिडवायचीस ना. Thank you.
ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलतो त्या दोघींची. अरे या बघा आले, अरे या या, तिथे का उभ्या या, या पुढे या अशा. काय तुम्ही काय एवढ्या सिरियस, काय कसला विचार करताय एवढा? आरती, अग साखरपुडा मोडला नाहीये, फक्त पुढे ढकललाय आपण. काळजी करू नकोस. तुम्ही दोघी सांगा, आपल्या एवढ्या जवळच्या नात्यात असं काहीतरी घडलेलं असताना आपण आपलाच कार्यक्रम पुढे रेटायचा का? अग मीणा बाई, काय नाही आई, ते ताईला टेन्शन आलंय की लोक काय म्हणते. आणि आई, तू तिच्या लग्नाचं मनावर घेतलं होतस ना, त्यामुळे तुझी काळजी वाटते तिला. किती काळजी करशील सगळ्यांची. शांतो, आणि इकडे इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ बळा, जे झालं ते आपल्या हातात होतं का काही? हा, तुला माहितीये का, गौतमच्या वडिलांचा फोन आला होता की लवकरात लवकर पुढचा मुहूर्त काढूया म्हणून. हा मग बर, चल 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 चल, मला आता दोघींच्या चेहऱ्यावर छान गोड हसू बघू. प्लीज 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 प्लीज, पुस डोळे पुस डोळे पुस. हा बर, अमूल्या, त्या सार्थक आणि आद्यापैकी कोणाचा काही फोन वगैरे आला होता काय? कसा आहे तिचा भाऊ? आउट ऑफ डेंजर आहे ना आता? खरं सांगायचं तर मला त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचं होत. कसं आहे ना, या अशा घटना ज्यांच्याकडे घडतात त्यांच्या घरी कोणी गेलेलं त्यांना आवडत नाही, म्हणून मी गेलो नाही. नाही अण्णा, फोन तर नव्हता केला, पण कुणाचा काही फोन नाही आला म्हणजे बरा असेल तो. बरं, तुम्ही कधी घरी येणार आहात हे कळवा मला. अरे आई घरी वाट बघत असते, याचा तरी विचार करा. आई, यापुढे मी करत जाईन फोन, तू झोप शांतपणे. ठीक आहे, काळजी करू नको. गुड नाईट. गुड नाईट. आद्य, तू जा, मी थांबतो विक्रांत सोबत. आणि हो आद्य, आईला यातलं काही कळायला नको. नाही कळणार. आणि दादा, तू प्लीज इमोशनल नसल्याचं सोडू नको घेऊस. आम्हाला दोघांनाही माहितीये तू आमच्या बाबतीत किती इमोशनल असते. आणि तू लवकर बरा हो आणि घरी ये, मग एवढी भांडणार आहे ना मी तुझ्याशी, बघस तू. गुड नाईट. आणि त्या सार्थकच्या घरच्यांना परत आठवण करून दे, नाहीतर तुझे सासरे आणि त्यांची ती लाडकी मुलगी उगाच आपल्या घरी कॉल करतील. डोंट वरी,
मी बोलीन त्यांच्याशी परत. लवकर बरा हो. येते मी. तू रात्रभर झोपली नाहीस. आत्ताच सार्थक दादाशी बोलले मी. त्याला हे विचारायला कॉल केला होता की विक्रांत आता कसा आहे. तायडे वहिनीने त्याला सांगितलंय की विक्रांत आता बरा आहे. त्याला अगं डिस्चार्ज मिळतोय. खरंच अमूल्य. अमूल्य मनावरच खूप मोठ ओझ कमी झालं. पण मला असं वाटतंय की त्याच्याशी एकदा बोलावं लागेल. पण कस तेच कळत नाहीये. आपण एक काम करू. त्याला आता डिस्चार्ज मिळतोय ना, तर मग त्याआधी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला भेटू. चालेल. बरं झालं याला घेऊन गेलास बँगलोरला. जरा ह्यालाही कामाची सवय लागेल. लहान आहेस खरे तू आता. काय रे विक्रांत, अरे काय झालंय? तुझा चेहरा असा ओढल्यासारखा का दिसतोय? अरे बोल ना, काय झालंय? बरं वाटत नाहीये का? आई, अगं जागरण झालं ना काल. त्याला सवय नाहीये. मी फ्लाइट मध्ये झोपलो पण तो जागाच होता. बर एक काम कर, तू तुझ्या खोलीत चल. मी तुला काहीतरी खायला आणते, खाऊन आराम कर. चल चल. चल, आपण आपल्याला जे योग्य वाटतंय ते करू. मी तुझी आणि त्याची भेट घालून देते. तायडे, तुझ्या मनाला जे योग्य वाटतंय ना ते बोल त्याला. मग तिथूनच मी ऑफिसला जाईन, तू कॉलेजला जा. ठीक आहे. आत्ता कोण आलं असेल? मी आलेच. एक मिनिट. कुठे निघालीस? पाच मिनिटात भेटून येते विक्रांतला. असं नाहीये. ऍक्च्युली तुम्ही या. पण सारिका,
आता विक्रांत कसा आहे? आता मेडिकली काही इश्यू नाहीये, त्याचा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मी कळवत राहीन तुला. आणि आद्या, तुझ्या घरच्यांना सांग हा विषय आई समोर काढायचा नाही. तिला विक्रांतबद्दल काहीच कळायला नको. Yes. ताई, अगं आपल्याला निघावं लागेल ना. हे बघ, आज काम नाही झालं ना तर 15 दिवस अजून पेंडिंग राहील. हो सॉरी हा, ते ऍक्च्युली आज एक काम होत बाहेर. नाही ठीक आहे, मी पण असा अचानकच आलोय आणि काम महत्वाचं. आणि आई अण्णा नसताना मी अचानक आलोय, त्यामुळे सॉरी हा. नाही नाही, इट्स ओके. चला मी येतो. ओके. आणि हो, आता लवकरात लवकर तारीख ठरवावी लागेल ना साखरपुड्याची. आपण फोन करून त्याला बाहेरच भेटायला बोलवूयात ना. तो येईल? नाही म्हणजे अजून पूर्णपणे बराच झाला नसेल तर बाहेर कसा पडेल? अगं पण दुसरं काय करू शकतो आपण? हे बघ, त्याच्या घरी गेलो आणि वेदांत तिथे असेल ना, मग तर आणखी गोंधळ घालेल. आणि मला खात्री आहे तो नक्की विक्रांत सोबतच असेल. त्यापेक्षा मग फोन करून चान्स घेऊन बघू ना. पण त्याचा फोन सुद्धा वेदांत कडेच असेल तर? शक्यता तशीच आहे. काय करूयात यार, सगळा गोंधळ उडालाय. धरलं तर चावताय आणि सोडलं तर पळताय असं झालंय. आपण वेदांतला कळलं असेल का की विक्रांतने हे सगळं माझ्यामुळे? नाही नाही, अजिबात नाही. मला नाही वाटत असं काही झालं असेल. हे बघ, तू टेन्शन घे. जर त्याला कळलं असतं ना तर तो आतापर्यंत आपला शोध घेत इथे आला असता. किंवा मग फोन करून आपल्याला नक्कीच जाब विचारलं असत. नक्की ना? हो, नसेल कळलं. प्रॉब्लेम तर नाही होणार ना मुली? नाही ग, काही प्रॉब्लेम नाही होणार. आपलं ठरलंय ना त्याला कॉल करायचा, कर मग कॉल. लागते. हॅलो. हॅलो. अमूल्य फोन उचलला होता त्याने, हॅलो पण म्हणाला पण कट केला फोन. कट केला? आणि बाबा गेले तेव्हा कंपनी का सांभाळली मी? कोणासाठी? तू, मी, आद्या, आपल्यासाठी, राईट? आणि तुला खरंच काहीतरी झालं असतं ना तर विक्रांत कोण आहे रे ती मुलगी? हा, कुठे राहते?
काय नाव काय तिचं? दादा, या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये हे बघ, तिने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की तिचं लग्न ठरलंय. मीच मूर्खपणा केला आणि तिच्या प्रेमात पडलो. दादा, सगळीकडे मला तीच दिसत होती रे. तिने खूप प्रयत्न केला तिच्या परीने मला समजवायचा, पण यार कस सांगू मी तुला. प्रेम हे असंच असतं. मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो, खूप डिप्रेस झालो होतो. मला कळत नव्हतं मी तिच्याशिवाय कसा जगू शकेन. आणि त्यामुळे माझ्याकडनंही चूक झाली. कोण आहे ती मुलगी आणि कुठे राहते? दादा प्लीज, मी तुला तिचं नाव नाही सांगणार आणि तू तिचा शोधही घेऊ नकोस. तिला खूप वाईट वाटेल रे, खूप त्रास होईल. तिला त्रास होतोय? मला त्रास होतोय, तुला त्रास होतोय, त्याचं काय? आणि विक्रांत, हे प्रेम असं असतं, प्रेम तसं असतं, हे लेक्चर तू मला देऊ नकोस. आणि काय, तुला लग्न करायचंय ना? ठीक आहे, आम्ही तुझं लग्न योग्य अशा मुलीशी लावून देतो. ओके? दादा तसं नाहीये रे, मी लग्नासाठी डेस्परेट नाहीये. प्रेमात पडल्यावर हे होतं असं, तसं सांगू नाही शकत. ते एक्सपिरियन्स करावं लागतं, नाही समजू शकत मी तुला. नको समजावूस मग. तुला समजतंय ना? पुरेसे. तसंही त्याचे दुष्परिणाम मी बघतोच आहे. दादा दादा एक मिनिट. दादा मला सांग, हॉस्पिटलमध्ये असताना मला फास झाला होता का मला स्वप्न पडलं होतं? तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस माझा हात हातात घेऊन की तू त्या मुलीबरोबर माझं लग्न लावून देशील. तुला त्या मुलीशी लग्न करायचंय ना? ठीक आहे, चालेल, आपण त्या मुलीशी तुझं लग्न लावून देऊ. सर, आधी ते दादच देत नव्हते. जेव्हा सांगितलं की तुम्ही डीसीबी साहेबांचे फ्रेंड आहात, त्यानंतर मग त्यांनी पटापट पेपर्स दिले. आणि सॉरी सर, एक मिनिट. हा सर. अच्छा, सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर. अहो पण सर, आज तर त्याने आम्हाला सारिकाचा तो व्हिडिओ पाठवला होता. आम्हाला खरंच त्याचा स्वभाव खूप आवडला. आई आणि अण्णा पण खूप इम्प्रेस झाले होते. आम्हाला वाटलं काही दिवस तो संपर्क ठेवेल आणि नंतर विसरून जाईल, पण नाही, तो खरोखरच प्रेमात पडला होता. ही गोष्ट एवढी सिरियस होईल आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. काही दिवसांनी विक्रांतने ताईला प्रपोज केलं आणि वहिनी जेव्हा त्याने प्रेमाची कबुली दिली तेव्हाच ताईने त्याला सांगितलं की माझ्या मनात तुझ्या बाबतीत तशा भावना नाहीयेत आणि लग्नाच्या बाबतीत आई आणि अण्णा जो निर्णय घेतील तो मला मान्य. पण नाही, विक्रांतच्या मनातून ताई काही जाईना. तिला स्थळ आलं, मुलगा बघायला आला, त्या दिवशी विक्रांत सुद्धा घरी आला. म्हणजे सारिकाने त्याला मुद्दाम घरी बोलून घेतलं. ती वेडी झाली आहे विक्रांतच्या प्रेमात. तिने खूप प्रयत्न केला वहिनी विक्रांतच्या मनातून ताईला बाहेर काढण्याचा.
आम्हाला वाईट साईड बोलली, आमचा अपमान केला, आम्हाला हिणवलं सुद्धा, पण तरीही विक्रांतने कुणाचंच नाही ऐकलं. साखरपुड्याचा दिवस आला, विक्रांतचा ताईला फोनवर फोन सुरू झाला. आम्ही दोघेही वहिनी खूप टेन्शन मध्ये आलो. विक्रांत तिला भेटायला आला, ताईने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो तिचं काहीच ऐकायला तयार नव्हता. आणि मग त्यानंतर तूच सांग वहिनी, की आता आमचं काय चुकलं ग? आम्ही ही गोष्ट बाहेर सांगणार तरी कशी? आणि सांगून सांगून काय सांगणार होतो आम्ही, की विक्रांतने एवढं मोठं पाऊल उचललं आणि आम्ही दोघे घाबरलो. वहिनी, अगं जेव्हापासून आम्हाला ही बातमी कळली तेव्हापासून आम्ही दिवस रात्र त्याच्याबद्दल विचार करतो, सकाळ संध्याकाळ त्याच्यासाठी प्रार्थना करतो. फक्त एवढंच की ही गोष्ट आम्ही कोणाला सांगू नाही शकलो. खर तर माझंच चुकलं विक्रांत, तू माझ्याशी याविषयी बोलला होता, पण एवढं कोण समजतो हा स्वतःला? मला विक्रांतला भेटू दिलं नाही. विक्रांत माझा आहे, फक्त आणि फक्त माझा आहे. त्याला माझ्यापासून कोणीच दूर करू शकत नाही, वेदांत वानखडे सुद्धा नाही. एवढं जीवापाड प्रेम करते तुझ्यावर, पण तू त्या फालतू मुलीसाठी सुसाईड करतोयस. माझा फोन कट करतोय, का गुंतलाय तिच्यात एवढा? कोणालाही घेऊन या आणि या फालतू गोष्टी बंद करा आणि या भेटायला. मी तुमच्या घराजवळच उभा आहे. घराजवळ? तुम्हाला माझ्या घराचा पत्ता कसा मिळाला? तुमच्या घराचं नाव निसर्ग आहे, तुम्ही अजनीमध्ये राहता, तुमचा छोटासा बंगला आहे, आणि आता जर तुम्ही बाहेर आलात तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं. घराजवळ भेटायचं? अहो नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे? नाही प्लीज, तुम्ही ऐका माझं. बरं ठीक, तुम्हाला नाही यायचं ना? मग मीच येतो. काय ना, मला महत्वाचं बोलायचंय, काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुम्हीच येतो. नाही नाही नाही, मी येते तुम्हाला भेटायला, येते मी. या लवकर. आणि मी काय तुम्हाला त्रास देणार नाही. ठीक आहे, मी आलेच तुम्हाला भेटायला. आज तुझ्यामुळे जीव द्यायला निघाला होता तो. हॉस्पिटलमध्ये आली होतीस ना बघायला? एक मिनिट. आत्ता लक्षात येत आहे माझ्या. ऍक्च्युली सगळं उलगडत आहे.
आद्या तुझ्या घरी होती ना, आणि जेव्हा तुला कळलं सिच्युएशन हाता बाहेर चालली आहे तेव्हा तू हॉस्पिटलमध्ये आलीस हे चेक करायला की आम्हाला त्या मुलीचं नाव कळलंय का नाही. हे बघ, तेव्हा तरी बोलायचं ना की ती मुलगी तूच आहेस. मला कळलं नाही आणि तुम्ही निघून गेलात. खरं बोलायची हिंमत नसेल झाली ना. अगं मला हे खरं सांगायचं नव्हतं तर आद्याला तरी सांगायचंस ना. आद्या दिवसभर तुझ्या सोबत असते. आणि काय जॉब निवडलास ग तू माझ्याच ऑफिसमध्ये? सुपर प्लॅनिंग, म्हणजे माइंड ब्लोईंग. जीवाच्या आकांताने त्या मुलीला शोधतो आणि ती मुलगी कुठे? माझ्याच ऑफिसमध्ये. तुला म्हणून सांगते, त्या दोघींवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. त्यांची कुठलीही गोष्ट मनावर घेऊ नकोस. अमूल्य मी तर म्हणते तिला काढून टाक मुंबईतन. ती गोडगोड बोलून ना तुला कधी गुंडाळेल तुला सुद्धा कळणार नाही. माझी मम्मा आणि सार्थक दादा दोघं पण वेडे आहेत. वेड्यासारखं प्रेम करतात त्या दोघींवर. पण त्या दोघी कशा आहेत तुला माहितीये ना. तुमच्या लग्नात मी सख्खी बहीण असून मम्माने तिला पुढे केलं होतं करवली म्हणून. बहिणी मी बघ तू आहेस म्हणून तुला सांगते, सावध राहा त्या दोघींपासून. थँक्स सारिका, दिलेल्या कॉफीसाठी आणि सल्ल्यासाठी. खरं काय खोटं काय मला सुद्धा कळतं. आरतीच्या लग्नाची तयारी करायला सुरुवात करूया. नाही हो, करायचीच. म्हणजे काय? नक्कीच. मुख्य म्हणजे ताईशी एकदा बोलायला हवं, नाहीतर ती आग्रह करत राहील पैसे घे पैसे घे. नाही आपण काढू तिची समजूत काढू. तिला सांगू आपण आमच्या मुली अगदी साध्या समजूतदार आहे, फार अपेक्षा नाही आहेत त्यांच्या. हो बोलावंच लागेल तिच्याशी, नाहीतर कसं आहे माहितीये मुलाकडच्यांना वाटेल आपणच श्रीमंत. मान्य. कुठे आहेत कुठे या दोघी? हा अमूल्या आरती चला या या जेवायला या चला. एका हाकेत आल्या तर त्या आपल्या मुली कशा. फोन लावून बघतो हिला अमूल्या. कोणी उचलत नाही पोरगी. आणि तुला खरं कळल्यावर मग माझ्या पुढे येऊन उभा राहा. तेव्हा एवढी हिम्मत ठेव की माझ्या समोर येऊन मला सॉरी म्हणजे. हे बघ मी एक मिनिट. तुला काय वाटलं की तू माझ्यावर हात उगारलास तर मी रडत बसेन? हे तुझे बिनबुडाचे आरोप मान्य करेन? मनात आणलं ना तर मीही तुझ्या उगाडलेल्या हाताचं उत्तर हात उगारून देऊ शकते. पण मी तुझ्यासारखी कमकुवत नाही वेदांत, कारण माझ्या आईने आणि अण्णांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. कुणावर हात उगारणं हे आमच्या संस्कारात बसत नाही. हे संस्कार वगैरे खूप अनोळखे असेल ना तुला, कारण तू फक्त पैशाने श्रीमंत आहेस, संस्कारांची श्रीमती नाहीच ना तुझ्याकडे. आणि कसला महाजेर एवढा पैशांचा? आणि काय झालं पैशांचा माज करून? अरे तुझा सख्खा भाऊ विक्रांत तुझ्याकडे मन मोकळेपणाने बोलू नाही शकत. आत्महत्या करेपर्यंत घुसमट होते त्याची, पण तरी तुझ्याकडे येऊन हे नाही सांगू शकत की माझा एका मुलीवर प्रेम. तू एकदा विक्रांतला प्रेमाने विचारलं असतस ना तर त्याने तुला सांगितलं असत की त्याचा ताईवर प्रेम आहे म्हणून. तुझं ना तुझं ऐकणंच बंद झालं, त्यामुळे तुझ्या जवळच्या लोकांचे आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत. तू खूप दूर आहेस सगळ्यांपासून. एकटा पडशील, मी सांगतेय तुला एकटा पडशील. काय झालं, राग आला? हात उगारायचा माझ्यावर? मला ना मला तुझी कीव येते. हात उगारणं मर्दुमकी वाटते तुला?
अरे हात उगारणाऱ्या पुरुषांची बाईच्या पायाशी सुद्धा राहण्याची लायकी नसते, लक्षात ठेव. ताकद हात उगारण्यात नाहीये वेदांत, ताकद राग आवरण्यात आहे. आणि ती ताकद तुझ्याकडे नाहीच आहे, कारण तू एक अहंकारी आणि दुबळा पुरुष आहेस जो माणूस म्हणून त्याहूनही कोताही.